ती दिसली का रे कुठं? नाही बापावर गेली असते. त्यानंतर पुढे काय झालं ते पण तुम्हीच सांगा ना जरा. माझा मुलगा अर्जुन आणि हा आरका दोघे एकाच वर्गात शिकतात. आज दुपारी मी भाजी घ्यायला जरा बाहेर गेले. बाजूच्यांनी सांगितलं मला की मी गेल्यावर हा आला. स्तुती
माझी पोरगी यांच्या बरोबरच शाळेत जाते. दुसरीत घरात एकटी होती माझी पोरगी. माझ्या बाजूच्या मंगल काकूंनी अर्का आणि स्तुतीला घराच्या बाहेर जाताना बघितलं होतं. तिच्या काही मैत्रिणींनी तिला अर्काच्या सायकलवरून जाताना बघितलेलं. त्यानंतर माझी पोरगी घरी नाही आली. अर्का हा स्तुतीच्या आईने आता जे काय सांगितलं ते खरंय. हो आता स्तुती कुठे आहे ते माहिती आहे तुला? हो सांग कुठे. एक्झॅक्टली नाही बोलता येणार. घेऊन जाता येईल का? अरे काय झालं अर्का? खाणं संपून येऊ. रस्त्यातच खा. अर्का बॉडी नक्की इकडेच आहे ना? अरे मग इकडे कशाला आणलंस? खूप दिवसांपासून मला इथे यायचं पण परमिशनच मिळत नव्हती. लाज बघूनच जाव.
साहेब बॉडी मिळाली साहेब. स्तुतीला नाल्यावर घेऊन गेल्यावर मग काय केलंस? मी बोललो तिला ती आयपॉड दे. ती बोलली नाही. मी बोललो प्लीज दे नाहीतर ब्रिजवरून खाली नाल्यात फेकून देईन. ती उठली. मी पण उठलो. आयपॉड घेतला जोरात आणि तिला खाली फेकून दिलं. अहो मॅडम थांबा जरा. मग तिला खाली फेकलंस मग गाणं ऐकलं सिंग इज किंग आयपॉडवर. स्तुतीचा मोठा भाऊ कृष्णा तुझ्याच वर्गात शिकतो ना. कृष्णानं मला सांगितलं की त्याच्या आंटीने त्याला आयपॉड गिफ्ट दिलेला बर्थडेला आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्याने तुला तो दाखवला. आंटीने नाही त्याच्या अंकलने गिफ्ट दिला. हा ठीक आहे अंकलने. अंकलने. आणि मग तू कृष्णाला आयपॉड कसा वापरायचं तर शिकवलं. मी ऐकलं की तू कुठली पण इलेक्ट्रॉनिक गोष्ट रिपेअर करू शकतो म्हणून. काय बोलून पुन्हा जोडायला मजा येते मला. हो पण काही दिवसांपूर्वी तू कृष्णाकडे आयपॉड उधार मागितलास आणि तो तुला नाही म्हणाला. द्यायला सांगितलं म्हणजे कायमचा का म्हणून? कारण तो मला हवा होता. माझ्याकडे पैसे नाही आहेत विकत घ्यायला. पैसे नाहीत तर तू विचार केला की आयपॉड चोरायचा म्हणून. विचार केला की आयपॉड घेतो त्याने दिला नसता म्हणून घ्यायचा विचार केला. घ्यायचं तर होता काही करू. आणि मग तू घरी जाऊन स्तुतीला तिचे फोटो काढेन असं म्हणालास. नाल्यावर का घेऊन गेला तिला? मस्त जागा आहे ती फोटो काढायला. आयपॉडमध्ये आहेत काही फोटो? आयपॉड कुठे लपवलास तू? लपवला नाही माझ्याकडे आहे. आधी नाही सांगता आलंय तुला? मी विचारलंच नाही. देशील कायमचा. कायमचा नाही फोटो बघायचे बस. ओके. ओ सावंत बघा जरा. ओ साहेब मी आम्हाला नाही बघताय तो. आड्यानासारखं बोलू नका. बघा जरा तो फोटो काढून द्या मला. म्हणजे तिला तू खाली फेकलंस? काय मग? मग गाणं ऐकलं. ते सांगितलंस कुठे? बोल. खाली बघितलं ब्रिजवरून. ती एका वॉलवर पडली होती उलटी. पाण्यात नाही पडली वॉलवर पडली. मी खाली गेलो. जाताना गाणी ऐकली. काही पकाऊ गाणी लागली होती ती बदलली. मग पोचलो वॉलकडे. तिला जमिनीवर झोपवली. तिची छाती वर खाली होत होती. डोळे बंद हाफ बंद. मग मी इयरफोन काढले. कान लावले छातीला. धगधग ऐकली तिची. साहेब नाही हो जमत आम्हाला कसं बघायचं? काय सावंत एक काम तुला मला दिलेलं धड जमत नाही का? हो पण किती कठीण आहे. काय कठीण त्यात? हो का तू दाखव ना मला. कुठे? खाली. अरे पिक्चर बघायचं. हो पिक्चर खाली.
ए मधलं मधलं हां हां बस बस चल चल हे बघा साहेब हे बघा शिकून घ्या या गोष्टी जरा तुम्हाला हां मग सांगू काय केलं ते हां हां सांग इयरफोन काढले डबडक ऐकली तिची मग उभा राहिलो तिच्या गळ्यावर दोन्ही पाय ठेवले पप्पू कान डॅन्स आला गाणं लावलं सारखं सारखं पहिल्यांदा बॅलन्स नाही झाले मग झाले मग इयरफोन लावले पप्पू कान डॅन्स आला गाणं लावलं सारखं सारखं त्याच्या बीटवर जंप केला तिच्या गळ्यावर जोर जोरात अर्धा तास अरे आरका तू हा अंकल काय ना पुढे बोल आणि मला इन्स्पेक्टर बोल इन्स्पेक्टर मग इयरफोन काढले पाय काढले कान लावले छातीला लगत नाही आली ऐकायला साहेब लघवीला जाऊ का जरा जा रे आणि मग तू दगड घेऊन तिचं डोकं फोडलंस ट्राय केला मला चेक करायचं होत आत काय असत डोक्याच्या पण दगड शार्प नव्हता ट्राय फेल झाला क्राईम सीनचे फोटो का काढलेस काय तू तिला मारलंस आणि मग तिच्या बॉडीचे आजूबाजूच्या गोष्टींचे फोटो काढलेस हो काय म्हणालात त्याला क्राईम सीन अच्छा अच्छा काय फोटो का काढलेस मजा येते पण तू गटार नाला भंगार कार हो अशा कुठल्याही गोष्टींचे फोटो का काढलेस का म्हणजे जाऊ दे ते सोड त्यानंतर मग तू दगडाने डोकं फोडलं त्यानंतर काय एका झाडीपाठी टाकली थोडे फोटो घेतले थोडी गाणी ऐकली मग सायकलवरून घरी पश्चाताप वाटतो का रे म्हणजे वाईट वाटलं हो वाईट वाटलं जेव्हा तू ते आयपॉड द्यायला नाही बोलली मला तेव्हा अरे तसं नाही म्हणजे जेव्हा तू तुझा जीव घेतलास तुझं डोकं फोडलंस तेव्हा वाईट वाटलं का तुला एवढं नाही मी वॉर्निंग तर दिलेली ती ऐकली नाही वाईट तिला वाटलं पाहिजे म्हणजे पश्चाताप बरोबर पश्चाताप पश्चाताप वाटलं पाहिजे तिला पश्चाताप पश्चाताप बरोबर बरोबर अरका मी आलोच एक मिनिट